पूर आला आणि त्यामुळे प्रचंड मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय चार दिवस मी आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी आम्ही मराठवाड्यामध्ये दौरा करतोय एकेका शिवारात जाऊन शेतीवर जाऊन रानात जाऊन त्या ठिकाणी परिस्थिती पाहतोय राणादादांनी आता इकडची सगळी परिस्थिती आम्हाला नीट सांगितली आहे आणि आम्ही स्वतः देखील डोळ्यांनी बघितली आहे प्रचंड मोठं नुकसान हे शेतकऱ्यांचं झालं आहे सोयाबीन पूर्णपणे नासून गेली अशा प्रकारची अवस्था आहे आणि हे खरंच आहे की सफाई जरी करायची असेल तर चार ते सहा हजार रुपये या ठिकाणी सफाई करता लागतात आणि कुठली मदत ही आपल्याला अद्याप मिळालेली नाही विम्याच्या संदर्भातली मदत देखील मिळत नाही आहे आपल्याला लक्षात असेल आपलं जेव्हा सरकार होतं एकेका वर्षी आठ आठशे कोटी रुपयाचा विमा एकेका जिल्ह्याला आपण त्या काळामध्ये दिला ज्यांनी विमा भरलाही नव्हता त्यालाही पन्नास टक्के पैसे दिले आता मात्र विमा कंपन्याचे मुलं या ठिकाणी येतात आणि कुठला फॉर्म भरतात ते समजत नाही आणि पाचशे रुपये मागतात आणि सांगतात पाचशे रुपये दिले तर साठ टक्के नुकसान दाखवतो आणि नाही दिले तर वीस टक्के नुकसान दाखवतो अशा प्रकारचं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून कुठली मदत तातडीची सरकारच्या वतीनं मिळत नाही आणि आता आपण लोकांनी अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली आपल्या काळामध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपण नदीचं खोलीकरण रुंदीकरण करत होतो आज आपण ज्या प्रकारे सांगितलं की हे काही प्रमाणात केल्यामुळे आपल्या शेतात थोड्या बहुत काही लोकांच्या वाचल्या आणि हे मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे मला असं वाटतं की या सरकारने जलयुक्त शिवारसारखी योजना बंद केल्यामुळे खोलीकरण रुंदीकरण बंद झालं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे पाणी या ठिकाणी साठत आम्ही एवढंच सांगायला आलो आहे की आपला प्रश्न हा जोपर्यंत सरकार सोडवत नाही आमची सरकारला मागणी आहे की तात्काळ मदत केली पाहिजे सरसकट मदत केली पाहिजे थेट मदत आणि विम्याची मदत दोन्ही मदत केली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दसऱ्यापूर्वी सरकारने पैसा जमा करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि याकरता आम्ही हे ठरवलं आहे जोपर्यंत सरकार शेतकऱ्याला मदत करत नाही तोपर्यंत आम्ही या सरकारला झोपू देणार नाही राणादादांनी आपल्या जिल्ह्यामध्ये मंत्र्यांना जिल्हाबंदी केली आहे आणि आम्ही देखील सरकारला या ठिकाणी जागा करण्याचा प्रयत्न करतो आणि मी आपल्याला आश्वस्त करतो सरकार जोपर्यंत आपल्याला मदत करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी आंदोलन करत राहील आणि सरकारला आपल्याला मदत द्यायला बाध्य करू आणि त्यासोबत रुंदीकरण खोलीकरणाचं काम देखील सरकारने सुरू केलं पाहिजे हाही प्रयत्न येत्या काळामध्ये आम्ही करू एवढंच आपल्याला आश्वस्त करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र